जेव्हा पहिल्यांदा आम्हाला सरांनी शाळेत सांगितलं की आपल्याला दिंडोरीमध्ये आयटीआयमध्ये एक प्रदर्शन आहे तिथे जायचं आहे म्हणे, तर आम्हाला आनंद वाटला की काहीतरी वेगळं पाहायला भेटेल. तर खरंच इथं आलो पहिल्यांदा, आम्ही आलो इथं मध्ये गेलो, इथं पहिल्यांदाच ते शेतीवर काहीतरी होतं आधारित एक पंख होता. ते पक्षी आपल्या शेतीवर कसे बसतात, म्हणजे बसतात ना पक्षी शेतीवर, तेव्हा ते पंख हवेच्या दाबावर फिरत होता आणि त्याला एक स्टीलचा असा रॉड लावलेला होता, खाली एक ताट होतं, ते वाजायचं. म्हणजे कसे पक्ष्यांना जर समजा तो ताटाचा आवाज गेला तर पक्षी तिथून उडून जाऊ शकतात, आपली पिकाची नासाडी पण होणार नाही. नंतर आम्ही हळूहळू पुढे गेलो. लोखंडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या होत्या, जसे हातोडी, पाने, अजून लाकडापासून ते मी एक मोठा पेन पण बनवला होता मुलांनी, तो हातात घेऊन पाहिला, ते लिहून पण पाहिलं, ते मला छान वाटलं. घेतलं पण त्याने निरीक्षण नोंदवलं की नेहमी तुम्ही ग्रामीण भागात राहतात, तुमच्या शेतामध्ये कणीस असतं आणि पक्षी नेहमी त्याचा नासाडी करतात, त्यासाठी ते उडवण्यासाठी ते बुजगावणं तुम्ही लावतात पद्धतीने नोंदवलंय. व्हेरी गुड, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपण नंतर व्हिडिओ शांततेत घ्यावं लागेल, ते युट्यूबला ऍड करायचं. जी माझे नाव दीक्षा दिनेश दरोडे, मी खूप प्रदर्शन पाहिले तसे आतापर्यंत, पण मग इथं आय टी आयला म्हणजे सिनियर ज्युनियर आहेत, तर मग सरांनी म्हटलं का बाबा आपण जाऊ बघायला. तर मी इथं आल्यावर मला काय तिकडं सिनियरच्या मुली दिसल्या, त्यांच्याकडं एक टाकी आणि बाकी बल्ब वगैरे होते, त्या म्हणाल्या का म्हणतो आपलं समजदार टाकी भरायची असेल तर मग पाणी जास्त ओव्हरफ्लो झालं का मग ते वाया जातं, तर मग त्यांनी एक यंत्र लावून तिथं पाणी ओव्हरफ्लोवर झालं का मग तिथं त्या वाजायचं, ते म्हणजे आपल्या पाण्याची बी बचत होईल आणि आपल्याला कळून बी जाईल की आपलं पाणी वाया जात आहे. तर एवढंच बोलते, थँक्स. दीक्षाला तिने जरी मत नोंदवलंय पण तिचा महत्वाचा उद्देश आहे आपल्याकडे पाणी वाचवा. त्या उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा या प्रोजेक्टची तुमची संकल्पना कशी आहे, त्या कशी आवडले किंवा त्या संदर्भात ते बोलू इच्छितात. तर सुरुवातीला ती विद्यार्थिनी आहे इंगळे, मी तिला बोलवतो, तिने आपला अभिप्राय नोंदवावा. आज आम्ही
आयटीआय कॉलेजमध्ये आलेलो होतो. तुम्ही जे काही तंत्र बनवलेले होते ते बघण्यासाठी तर खरंच खूप नवीन नवीन आम्हाला बघायला भेटलं, शिकायला भेटलं. जुन्या गोष्टींपासून तुम्ही कशी नवीन टाकाऊ वस्तू बनवू शकतात आणि ती खरंच तुम्ही ती आणू शकता जगासमोर, तुम्ही ती प्रदर्शन करू शकता. आम्ही आत्ता पाहिलं शेतीमध्ये खूप आपल्याला खर्च होतो, लाईट बिल असतात, काही काही मशीन असे असतात की आपल्याला ते घेता येत नाही. तर आपण काही छोट्या छोट्या गोष्टींपासून ज्या टाकाऊ पडलेल्या त्यांचा आपण उपयोग करून शेतीसाठी यूज करू शकतो. किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठे फिरायला जायचं असेल तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लागत असतात, त्या आपल्याला कधी कधी उपलब्ध होत नाही, उपलब्ध झाल्या तरी त्या खूप महाग असतात. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे भेटू शकतात, कारण इथे खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप चांगल्या वस्तू बनवलेल्या आहे. जसं फ्रीज झालं किंवा वॉटर कूलर झालं, एअर कूलर झालं, किंवा शेतीसाठी आपल्याला वीज न वापरता आपल्याला सौर ऊर्जेचा वापर करून कसं काय बनवता येतील सगळ्या गोष्टी, त्याचा आपण पाहिला आम्ही इथे. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. थँक्यू. आणि मला टाई वाजवता ती बल्ब जो इलेक्ट्रिसिटी होती ते बल्ब जो लागला ते मला खूप आवडला. एवढेच मी बोलून माझे दर्शक संपत. पूर्ण प्रदर्शन बघितलं, अत्यंत सुंदर उपकरण इथे आपण तयार केली आहेत आणि काळाची गरज आहे. कौशल्य दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही जेव्हा जीवन जगणार ते कौशल्य टिकवलं तर तुम्ही या जगा स्पर्धेच्या वर टिकणार. तुम्ही कौशल्य विकसित केलं नाही तर तुम्ही स्पर्धेच्या युगात टिकू शकत नाही. आणि कौशल्य वृद्धीसाठी अशा प्रदर्शनांची गरज असते आणि त्याच्यातून तुम्ही निश्चितच ते त्याचा लाभ घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये याचाच वापर करून तुम्ही आपल्या दैनंदिनामध्ये संघटन शक्ती आणि समाजप्रती निष्ठा बाळगताना, स्वतःचा विकास करताना समाजाचा विकासात आपण योगदान द्याल आणि अधिकाधिक आपण कौशल्य विकसित करून पुढे गुणवंत यशवंत व्हाल अशा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.